नमस्कार देव स्वच्छ कसे करायचे ते पाहूयात घरामधील आहे त्या उपलब्ध साहित्यामध्येच इथं दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा दही घेतलेला आहे अर्ध लिंबू टाकून घेऊयात त्यामध्ये व्यवस्थित मिश्रण बनवून घेऊयात आणि विठ्ठलाच्या मूर्तीवरती आणि महादेवांच्या पिंडीवरती व्यवस्थित असं लावून घेऊयात लावून झाल्यानंतर पाच मिनिट हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर थोडंसं लिंबू यावरती अशा पद्धतीने पिळून घासून घ्यायचे आहेत देव पाहू शकता पहिल्या मूर्तीमध्ये आणि आत्ताच्या मूर्तीमध्ये तुम्हाला फरक जाणवतच असेल हे पहा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेऊयात आणि चिकटपणा जाण्यासाठी घरामधील आहे ते उपलब्ध तुम्ही वॉशिंग पावडर कुठलीही वापरू शकता नवीन ब्रश मी देवासाठी वापरते तोच मी इथं घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं स्वच्छ घासून घेऊन धुवून घेऊयात रिझल्ट तुमच्या समोर आहे पाहू शकता खूप सुंदर अशी निघलेले आहे व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका